काय म्हणताय काय म्हणताय आता वाजलत किती काय बाई ह्या बाळवणीत माणसं कमी कुत्रीच दुनियाची आहे ती आणि साऱ्या गावातली कुत्री माझ्याच दारात खायला माझ्या इथं हागायला माझ्या इथं उकायला माझ्या इथं राखण कराय दुसऱ्या घरी काय करावा काय करावा काय नाही काय करणार थंड वाजली पाहिजे पण ऊन लागलं नाही पाहिजे मग चित्र खायला नाही माणसाला पाणी नाही पाण्याचा तर टिपूक नाही काम धंद नाही तर पाणी नाही म्हणजे काम धंद नाही तर सकाळी प्यायला पाणी जीवर वरून आणलं या जीवर हा 8 किलोमीटर जीवरला पाणी नसलं की मग इकडे जायला लागतंय कवीड गावला जवळ जवळ कंदरला कधी कधी आणि तिथं बी दुनियाचा नंबर असते तया तिकडनं तिकडनं माणसं पाणी घेऊन यायला भिजू नको पावसात आजारी पडली तर अजिबात दवाखान्यात नेणार नाही आताच सांगून ठेवते काय काय जेवण करून घ्या रात्री तर कोणी जेवलं नाही रात्री तुम्हाला सांगते पावसात भिजलो घरी आलो भांडी तर इतकी पडली होती अगं 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 मला तर वाटलं शेजारा पाजाराचे सुद्धा भांडी आणून ठेवलेत का काय दारात मुळ्यावर सहित हालायला लागलंय ते झाड मुळ्यावर झाड मरणाचं हलतंय ते मुळ्या सहित गाडीत माझ्या व गाडी भिजायला लागली गाडीत रात मध्ये लावा गपकी कशाला पाणी झेलतोय तोंडात पाणी पडणार आहे नको पिऊ चांगलं नसतं ते पाणी तर रात्री तिकडून आली एवढी भिजून भांडी घासत बसल्या तुम्हाला सांगते लाईट गेली लेकरांना मोबाईल मी बाहेर भांडी घासूच तर मोबाईल लेकरांना बघून बघून उडवली चार्जिंग भांडी घासा मला 1 तास गेला पूर्ण 1 तासात लेकरांना होती ती 40% चार्जिंग उडवली म्हणलं आता काय तर भाकरी बिक्री कराव्या त्या तर घरात लाईट नाही अंधार गुडूप घेतला मोबाईल 1% चार्जिंग बघती तर काय स्विच ऑफ फोन आला म्हणलं भाकरी नाही काहीच नाही बरं लेकरांना मी चहान बटर चारली होती आणि काल बाजारमधनं खायला पण आणलं होतं का नाही काल दुपारी बाजारमधनं वडापाव भेळ गुडीशेव परत बालुशा आणली होती मग ती लेकरांना खाल्लं म्हणजे फुलंच होती लेकर आधीच भांडी घासूच तर परत त्याला त्यांना मोबाईल बघितला आणि भांडी झाली की झोपून गेली लेकरं सगळे तिनेच्या तिने बी मग मी काय स्वयंपाकच केलं नाही स्वयंपाक केला नाही काय नाही कारभारी मी सुनी आम्ही तिघा बी झोपलो मला तर लय भूक लागली होती एवढी भूक लागली होती ना मला कारण मला काळजी लागली होती सोनीची पाऊस तर येतोय कारभारीत आणायला गेल्या तर ही भिजत येते ती कशी येते आज गाडीला लाईट नाही गाडीला लाईट नाही का ना तुमच्या ह्यांच्या गाडीला लाईट नाही अपुरा रोड सोनीच काम परवडना झालंय जीवाचा हलवाया लागला आता पावसा पाण्याचा तर लय हलवणार इथं कुठं तर असलं काम आम्हाला तर सांगा घरगुती दुना भांड्याची काम करायला सुद्धा तयार आहे पण इकडं भेटतच नाही तिथं काय सांगाव तुम्हाला जीवर सुद्धा 8 किलोमीटर 8 वाजता सुट्टी टिंबुर्णीला बी काम आहे 8 वाजता सुट्टी ती बी आहे किती 20 किलोमीटर इथं कामच नाही स्वतःचा व्यवसाय करावा तर लय जणांना मला म्हणले की राधा स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय करा काय करणार ह्या गावामध्ये काय होतच नाही होतच नाही ऑनलाईन विकायचं जरी म्हणलं ना तर ऑनलाईन तर काय विकणार करून इथं ना कुरिअरची सोय आहे ना कशाची सोय आहे मग एकटीची किती पळापळ होईल म्हणजे घरातल्या कामासाठीच एवढी एकटीची सगळ्या जबाबदाऱ्या पडते त्या तर काय होणार आहे तर बघू ह्या वर्षी मी काय करेल माहिती आहे का पावसाळ्यात थोडाफार काहीतरी म्हणजे नाही का रसाचा गाडा येते असं म्हणजे पावसाळ्यात म्हणजे सीझन नसल्यावर अगोदर कशाची तर मशीन घेऊन ठेवली का नाही मग वाटलंच तर पुढल्या उन्हाळ्यामध्ये
होईन माझं काहीतरी, म्हणजे थोडासा बारकासा बिझनेस चालू हाय सुनी, जोपर्यंत माझ्यापाशी ती पण करू लागन, परत ननंद बाय हाय त्यांना वाटलं तर त्या करू लागतात, नाहीतर इकटीला होईल असं काहीतरी उद्योग करल, नाहीतर मग मला पण इटभट्टीशिवाय मार्गच नाही. माझं मागचं तेव्हा शेवटी पुढं यायची बारी आली, म्हणजे आल्यातच थोडक्यात म्हणायचं, म्हणून एवढी चिडचिड होती माझी. किती जण तर मला नवाजतात, ते म्हणतात की तुझ्या एकटीच्या जीवावर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असून एवढी माणसं तुझ्या जीवावर जगतील. वाकू दे, आता काय पडलं तर पडलं, मग आता काय करता, मोडणार तर नाहीच, चिकट असत झाड. जाऊ दे मग. मला बरेच जण म्हणते ते की राधा तुझ्यावर किती जबाबदारी आहे, किती माणसांना तू, म्हणजे एवढे माणसं हँडल करून, सगळं घरातलं हँडल करून, आता त्यांना काय सांगू किती माझ्या जीवाची छिडछिड होती, किती माझ्या डोक्याला ताप होतोय, येणाऱ्याला जा म्हणून वाटत नाही मला, राहणाऱ्याला पण हकलून देऊ वाटत नाही मला, गोड बोलल्यानं काय बिघडतंय, बोलून माणसाची मनं दुखवते ती, परत माणूस एकटा पडतो, एकटा पडल्यावर अडचणीच्या टायमाला माणूस जवळ येत नाही, उभा राहत नाही. पण माझं मिठच आहे नाही बघा, अडचणीच्या टायमाला मी सगळ्यांना होती, पण माझ्या अडचणीच्या टायमाला मला कोणच होत नाही, ही पहिल्यापासूनच आहे माझं. ते म्हणतात की जेव्हा शीत असतात तेव्हा भूत जमतात, माझ्या तर अडचण, म्हणजे मी कशामुळे लोकांच्या अडचणीत ही करते, चल जे देवा जाऊ दे सोड, आपल्यावर अशी वेळ होऊन गेलेली आहे, आपण दुसऱ्याचा तमाशा नको बघायला. पण ज्या वेळेस आपण कुणाला तर आधार देतो ना, तर ती आपल्याच काय म्हणते ते आपल्यावरच हे होतात, आधार देणं सुद्धा कुणाला लय चुकीचं पडतं. मी चांगलं काय सांगू, माझ्या तर डोक्याला इतकी किड वळावळा करते ती, माणसांना वाटतं की हिला काय कमी आहे, काय कसं कमी नाही, लय जीवाला माझ्या लय तरच आहे, पण काय सांगता. लय जण म्हणतात ती काय, एक कमेंट पण आली होती मला, सायकनॉलॉजी काय काहीतरी असं आहे की राधा तुझ्याकडं सायकनॉलॉजी काय काय तर म्हणतात तसलं आहे. मला तर ती कळत बी नाही, ती कमेंट वाचलेली लय उशीर झाला, ते ध्यानात पण येईल. एक ताई म्हणली, मी म्हणलं म्हणजे काय व, म्हणजे मी पण रिटर्न त्यांना रिटर्न रिप्लाय दिला, मी फक्त वाचती का बाबा कमेंट, थोड्या असल्यावर वाचती, लय असल्यावर नाही मग एवढं इंटरेस्ट घेत, लय कमेंट्स असल्या का नाही, घाण जर कमेंट असला तर मी कमेंटकडे फिरकतच नाही, बघायला बी जात नाही, देणार बी येत नाही. आता उघडला बघा, आला शितुडा टुपू टुकू पुक गेला निघून, काय करा, हे काय पाऊस म्हणतात काय नाही, आता काय बिला तेवढं नाही टाकायचं बघा, बोर्डिंगला सण्याला आणि छोकुलीला टाकायचंय फक्त. राहू दिले, आनंद नको होऊन देऊ, तिथे झाडून भांडी करायला तुला घर ठेवायचे, बुंगीला पण टाकणार हाय बोर्डिंग मध्ये, हाय ना गुंगे, तुला बी टाकायचंय बोर्डिंग मध्ये का टाकायचंय, येत नाही काय, काय येत नाही तुला, सगळं येत आहे की, पण भाकरी कालवण धुणं भांडी येत आहे का, सगळं येत आहे का नाही, काय येत नाही, जाऊ दिले ह्याचं वाचायचं, कुणाला पडलंय तिथं भाकरी कालवण करायला लागतंय, धुणं भांडी झाडून झटकून काढायला लागतंय फक्त शाळेत, बाकी काय नसतं करायचं. तर चला बाय, झाला स्वयंपाक, ही आज स्वयंपाक ही करून ठेवला आहे, लाईट गेली म्हणून मस्त म्हणलं बाहेर जरा एखादा व्हिडिओ करावा, अशा का पाऊस झाला, तर चला बाय.